नमस्कार, नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण नवराष्ट्र नववार्ताच्या माध्यमातून अनेक मान्यवरांशी भेटत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत अमरावती येथील प्राध्यापक गजानन कोरे सर आहेत. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी नवराष्ट्रचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सर, मला सांगा, आपण एक छोट्याशा गावातून एक आपली पार्श्वभूमी चालू केली आहे. आपली आई शेतमजूर, आपले वडील शेतमजूर, आणि आपण प्राध्यापक झालात, तर हे कसं साध्य झालं आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय? मी दर्यापूर या ठिकाणी माझा जन्म झाला आणि दर्यापूर या ठिकाणीच माझं प्राथमिक ते पूर्ण पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. आणि त्यानंतर मग खरं तर मी प्राध्यापक असा व्यवसायाने नाही आहे. मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मागच्या 25 वर्षापासून माझी एक सरकारी नोकरी सांभाळून मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीतच आहे. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती माझा जन्म झाला असल्यामुळं मला जी जाणीव होती आणि शिक्षण घेताना काय अडीअडचणी येतात, त्या सगळ्या अडचणी मी स्वतः फेस केल्यामुळं आज मी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे सगळं स्पर्धा परिषद मार्गदर्शन करत आहोत. सर, आपण अनेक सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत राहता, तर याची प्रेरणा आपल्याला नेमकी कुठून मिळते? तथागत भगवान गौतम बुद्ध ते संत गाडगे महाराज, ही जी आपल्या देशातील आपल्या राज्यातील जी एक संत परंपरा आहे, जी महापुरुषांची परंपरा आहे, खऱ्या अर्थानं या विचारधारेची माझी ओळख माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि सरकारी नोकरी सांभाळूनसुद्धा आपल्याला समाजाचं काम करता येते ही मी त्यांना जवळून मी पाहिलं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या बहुजन महापुरुषांच्या विचाराने हे माझं सगळं काम मागच्या 25 वर्षापासून सुरू आहे. सर, आपण अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात. आतापर्यंत किती विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि आपण त्यांना कसं मार्गदर्शन केलं? आतापर्यंत आपल्या या मार्गदर्शन वर्गातून गोरगरिबांची, शेतकरी शेतमजुरांची, रिक्षा चालवणाऱ्यांची पोरं, जसं उदाहरणार्थ एक नितीन चुलपार म्हणून अमरावतीलाच आमचा एक विद्यार्थी जो अगदी रिक्षा चालवणाऱ्याचा पोरगा होता, तो आज पोलीस इन्स्पेक्टर म्हणून अमरावती शहरामध्ये कार्यरत आहे. असे माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत. आज मधला जो 2 वर्षाचा कोरोना काळ आहे तो वगळता मी 1995 पासून हे काम करतो आहे आणि मला या कामामध्ये माझ्या पत्नीची, माझ्या घरच्यांची खूप मोठ्या म्हणजे याच्यामध्ये मला त्यांचा आधार आहे आणि त्यांचा मला फार मोठा त्यांचा मला कौटुंबिक त्यांनी दिलेला मला एक आधार आहे. मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा हे सगळं अभ्यास करत होतो स्पर्धा परीक्षेचा आणि त्याच्यातून मग मला क्लासरूम ऑफिसर व्हायचं होतं, परंतु एम पी एस सीमध्ये एक शशिकांत कर्णिक नावाचे एक अध्यक्ष होते, त्यांनी त्यावेळेस फार मोठा घोटाळा केला होता आणि त्या घोटाळ्यामुळं मी आणि आमचे काही सहकारी क्लासरूम ऑफिसर होऊ नाही शकले. म्हणून आम्ही यजबारच्या वाटेवर असल्यामुळं आम्हाला जी नोकरी मिळाली ती नोकरी मी मिळवली आणि मी ठरवलं की आपण आपल्याकडे असलेला जो काही एक अभ्यास आहे, आपल्याला जी एक आवड आहे, जी एक संवेदनशीलताचं मन आपल्याकडे आहे, त्याचा फायदा आपण या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. सर, मला सांगा, अनेक सामाजिक कामात आपला सहभाग राहतो, अनेक मोठे मोठे कार्यक्रम आपण अमरावती शहरात केले आहेत, तर याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळते? यामध्ये मला महापुरुषांच्या विचारांकडून फार मोठी प्रेरणा मिळाली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध या कामासाठी माझे आदर्श राहिलेले आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा समाजाचं दुःख पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या घरादारावर त्यांनी त्याग करून त्यांनी समाजाचं एक दुःख दूर करण्यासाठी ते घर त्यांनी सोडलं. अशाच प्रकारे महापुरुषांची प्रेरणा घेऊन महात्मा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, या सर्वांचं जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता जेव्हा आमची खरी या महापुरुषांची ओळख झाली तेव्हा आमच्या लक्षात आलं की आजच्या तरुणांना खरं तर या महापुरुषांची खऱ्या अर्थानं ओळख व्हायला पाहिजे. सर, आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, तर नेमक्या कोणत्या अडचणी आपल्यासमोर येत आहेत? अनेक अडचणी येत आहेत, परंतु मी त्या अडचणींवर चांगल्या प्रकारे मात केलेली आहे. जसं की आज आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे फार जास्त पैसे नसतात. शेतकरी शेतमजुरांची मुलं त्यांना कुठल्याही प्रकारचा सोर्सेस नसल्यामुळं हे लोक पुण्या मुंबईसारख्या दिल्लीसारख्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाऊ शकत नाहीत किंवा सोशल मीडियाचाही फार जास्त ते उपयोग करून घेऊ शकत नाहीत.
आणि म्हणून मग मी माझ्याकडे जो वेळ आहे माझी सरकारी नोकरी सांभाळून सकाळी 7 ते 9 आणि पुन्हा सायंकाळी 7 ते 9 अशा प्रकारे साधारणतः असं म्हणा की थोडं घरावर दुर्लक्षच होते तरीसुद्धा मी माझी एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम मी करत आहे. याच्यामध्ये आर्थिक दा बरेचदा मला माझ्या जवळून याच्यातून या सगळ्या याचे खर्च आम्हाला भागवावे लागतात. पुस्तकं विकत आणण्याचे असू द्या किंवा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला टेस्ट घ्यावं लागतात त्या असू द्या किंवा त्यांचे आमच्या ठिकाणी आता या ठिकाणी जे भाडं जे आम्ही भाड्याने ज्या इमारती घेऊन हे सगळं क्लासेस करतो आहे तर या ठिकाणी भाडं असू द्या कितीतरी दा मी स्वतःच्या माझ्या पगारातले पैसे या कामासाठी वापरतो. आणि याच्यामध्ये माझ्या पत्नीची माननीय माझी जी पत्नी आहे सुविद्य ममता कोरे हीसुद्धा शासकीय नोकरीत आहे. ती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कारंजा येथे आता शिरस्तेदार म्हणून कार्यरत आहे. तिचीसुद्धा मला फार याच्यामध्ये या कामामध्ये मदत होते आहे. कुठलंही सामाजिक काम करायचं म्हटलं तर अनेक अडचणी असतात परंतु महापुरुषांचा जर आपल्यासमोर आदर्श असला तर मला असं वाटते की ह्या अडचणीला आपण पार करू शकतो. मला असं वाटते की शिक्षणाकडे पाहायचा जो आजच्या पिढीचा उद्देश आहे हा उद्देश खऱ्या अर्थानं योग्य आपल्याला असण्याची गरज आहे. आपल्या या मार्गदर्शन वर्गातले मुलं मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याच्यामध्ये आपल्या या वर्गातील वर्षा भाकरे मॅडम अमरावतीला DPO म्हणून जे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर म्हणून आत्तापर्यंत कार्यरत होत्या आता त्या अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. आपले चंदू खारोडे म्हणून आमचे एक स्टुडंट आहेत दर्यापूरचे अत्यंत ग्रामीण आणि प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेला हा चंदू खारोडे वर्ग 4 ची नोकरी करता करता आज तो अमरावतीला आदिवासी विभागामध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणजे लेखाधिकारी वर्ग 1 पदावर कार्यरत आहे. आमचे राहुलभाऊ आठवले PA आहेत क्राईममध्ये. तर असे माझ्याकडे नितीन सुलपा रिक्षावाल्याचा पोरगा आज आपल्या अमरावतीमध्ये PSI म्हणून कार्यरत आहे. आमची शिल्पा कडू सेल टॅक्स ऑफिसर आहे. म्हणजे आमची जी राजेश्री कोलखेडे आहे ती आज आपल्या महिला व बालकल्याणला डेप्टी कमिशनर म्हणून कार्यरत आहे. अत्यंत प्राथमिक परिस्थितीत अत्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षिका म्हणून ही राजेश्री कोलखेडे आमची वर्षा भाकरे ह्या प्राथमिक शिक्षिकेचं नोकरी करत करत या यांनी या आमच्या या वर्गाचं मार्गदर्शन घेतलं आणि आज अत्यंत चांगल्या प्रकारे शासनामध्ये एक त्यांनी एक आदर्श या ठिकाणी घातलेला आहे. तर या सर्वांचं जे काम आहे हेच मला आणि माझ्या कामाला प्रेरणा देत राहते आहे. तर हे काम अशाच प्रकारे आता पुढे चालू राहणार आहे आणि या देश या आपल्या राज्यातल्या आपल्या या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना हे मला अशा प्रकारे हे काम सातत्याने त्यांच्यासाठी करायचं आहे. सर, विदर्भातील मुलामुलींची संख्या अधिकारी होण्यामध्ये खूप कमी आहे, नेमकं याचं कारण काय? आपला हा प्रश्न बरोबर आहे. मला अनेक मध्ये MPCC अध्यक्ष ठाकरे साहेबांनी सुद्धा या प्रश्नासाठी मला बोलवलं होतं की विदर्भातील जे क्लास 1 ऑफिसरचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. त्याचं कारण माझ्यामध्ये मला असं वाटते की इथं आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते ध्येय निश्चित करत नाहीत आणि ध्येय निश्चित करताना जे करतात ते कुठल्या तरी एक छोटंसं ध्येय म्हणून ते निश्चित करतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी असे विद्यार्थी पाहिले की जे दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपल्या घरी जात नाहीत, दसरा दिवाळी पण ते जोपर्यंत ते पोस्ट काढत नाहीत तोपर्यंत ते गावाकडे जात नाहीत. तर हे कुठंतरी विद्यार्थ्यांची जी एक मानसिकता आहे त्यांना घरून ज्या प्रकारचं गायडन्स असायला पाहिजे, घरून जी परिस्थिती त्यांना असायला पाहिजे. सर, विदर्भातील मुलामुलींची संख्या अधिकारी होण्यामध्ये खूप कमी आहे, नेमकं याचं कारण काय? आपला हा प्रश्न बरोबर आहे. मला अनेक मध्ये MPCC अध्यक्ष ठाकरे साहेबांनी सुद्धा या प्रश्नासाठी मला बोलवलं होतं की विदर्भातील जे क्लास 1 ऑफिसरचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. त्याचं कारण माझ्यामध्ये मला असं वाटते की इथं आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते ध्येय निश्चित करत नाहीत आणि ध्येय निश्चित करताना जे करतात ते कुठल्या तरी एक छोटंसं ध्येय म्हणून ते निश्चित करतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी असे विद्यार्थी पाहिले की जे दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपल्या घरी जात नाहीत, दसरा दिवाळी पण ते जोपर्यंत ते पोस्ट काढत नाहीत तोपर्यंत ते गावाकडे जात नाहीत. तर हे कुठंतरी विद्यार्थ्यांची जी एक मानसिकता आहे त्यांना घरून ज्या प्रकारचं गायडन्स असायला पाहिजे, घरून जी परिस्थिती त्यांना असायला पाहिजे ती त्यांना मिळत नसल्यामुळं या आपल्या भागातील विदर्भातील विद्यार्थ्यांची जी संख्या आहे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होण्यामध्ये ती संख्या कमी आहे. आजची जी शिक्षण प्रणाली आहे आणि युवकांचे भवितव्य यावर आपले मत काय? आज शिक्षण हे फार व्यावसायिक झालेलं आहे. आजची शिक्षण प्रणाली जर आपण पाहिली तर आम्ही आता माझा पार्श्वभूमी ग्रामीण आहे, ग्रामीण भागामध्ये आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या खाजगी शाळा असू द्या त्या तुलनेमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे व्यावसायिक शिक्षण आहे व्यावसायिक शाळा आहेत त्या प्रचंड फी घेऊन त्यांना ICSE CBSE सारखं शिक्षण त्या मिळवू शकतात. परंतु ग्रामीण भागातील जे मुलं मुली आहेत
त्यांना हे शिक्षण मिळू शकत नाही. धन्यवाद सर, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. नवराष्ट्र नववार्ता, योगेश मोहकर, अमरावती.